सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर. हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा. आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील. मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर. खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे. आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा. जिल्हा बँकेच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, वसुलीला याल तर खबरदार. बड्या धेंड्यांना सोडून सामान्य शेतकऱ्यांच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या, त्यांच्या संपत्तीचा लिलाव काढणाऱ्या जिल्हा बँकेच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून बड्या धेंड्यांना मोकट सोडून आमच्याकडे वसुलीला याल तर खबरदार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. तासगाव तालुक्यातील सावळज येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील व विकास सोसायटी मधील थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बड्या धेंड्यांची थकीत कर्जे वसुली करा व नंतर शेतकऱ्यांची वसुली करा. त्या अगोदर शेतकऱ्यांची जप्ती व लिलाव कराल तर खबरदार हातात दांडके घेऊन संघर्ष करू असा इशारा या बैठकीत देण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय शेतकरी बचाव संघर्ष समिती स्थापना करण्यात आली. थकीत कर्जदारांची बैठक सावळेच्या ठिकाणी आम्ही बोलवली होती. शेतकरी बचाव समितीची स्थापना आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आमचं सर्व शेतकऱ्यांची विनंती जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रशासनाला एवढीच आहे, आम्ही कुणाचे पैसे बुडवणारे शेतकरी नाही, आम्ही हाडाचे शेतकरी आहे. पैसे आमची परत द्यायची इच्छा आहे, पण आमच्या पैशावर कोण गंमत करत असेल, कोण मौज मजा करत असेल तर या धनदांडग्यांना रोखून त्यांच्या वसुल्या करून मग शेतकऱ्यांच्याकडे या, अशा पद्धतीची चर्चा आज बैठकीमध्ये झालेली आहे. शेतकऱ्यांचे लिलाव काढत असताना प्रशासनानं जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या अधिकाऱ्यांनी जे जे वसुली अधिकारी आहेत, जे जे या वसुलीला मदत करणारे अधिकारी आहेत, त्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची एवढीच विनंती आहे. शेतकरी आम्ही कर्ज बुडवायची आमची इच्छा नाही, आम्ही शेतकरी कर्ज घेतलेले पैसे परत द्यायला तयार आहे, पण आमच्या शेतकऱ्याच्या संस्था या संस्थांच्या रूपानं वसूल होणारा वसूल तो जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्या रूपानं पैशाच्या रूपानं साठवला जातोय आणि त्या पैशातून संस्थेच्या रूपानं ज्या लोकांनी पैसे उचललेत, कर्ज उचललेत, त्यांच्याकडे असणारी कर्ज कोट्यवधी रुपयाची ती तुम्ही तशीच ठेवताय, त्यांना पुनर्जीवन करून देताय, त्यांना म्हणजे कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याच्यावर वसुलीची कारवाई करताय, हे अत्यंत चुकीचं आहे. इथून पुढल्या काळामध्ये जर खरंच तुम्हाला वसुली करायची असेल तर या धनदांडग्यांच्या संस्था आहेत त्यांच्या वसुली अगोदर करा. तुम्ही जर इथून पुढल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जर याल तर इथून पुढल्या काळामध्ये एकही शेतकऱ्याची जप्ती होऊन देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार आम्ही या शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी केला आहे. शेतकरी संघर्ष समितीचा जय हो. शेतकरी संघर्ष समितीचा जय हो. या बैठकीला ज्येष्ठ नेते साहेबराव दादा पाटील, माजी सैनिक संघटनेचे ज्योतिराम जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रदीप माने, संदीप मस्के, अनिल भाऊ शिंदे, शरद पवार, गजानन पाटील, तसेच वायफळे, यमगरवाडी, सावळज, डोंगरसुनी, खुजगाव, गव्हाण या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.